सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एक नजर आजच्या सुपरफास्टवर। सातारा जिल्हा परिषदेतील कृषी विभागातील कृषी पुस्तकाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम ही विना पावती न देता नेमकी जाते कुठे, असा सवाल भाजप सरचिटणीस प्रशांत देशमुख यांनी उमराज येथे पत्रकार परिषदेत केला। स्टेशनच्या जवळील वाकडा पुलाला एक मोठे भगदाड पडले आहे। तात्काळ पूल दुरुस्त करण्याची मागणी शिवसेना वाहतूक सेनेने केली आहे। वाडे फाटा येथील उड्डाण पुलाच्या खाली साचलेली घाण नगरसेवक मिलिंद काकडे यांच्या प्रयत्नातून स्वच्छ करण्यात आले असून तो परिसरही स्वच्छ करण्यात आला आहे। लॉकडाऊनच्या संचारबंदीमुळे सातारा बाजार समिती शनिवार रविवार बंद राहणार असल्याने यामुळे शेतीमालाचे 2 दिवसात नुकसान होणार आहे। प्रशासनाने या निर्णयाचा विचार करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी व्यक्त केली आहे। स्मार्ट सिटी सातारा सिटी बनवण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली असून दुभाजकांमधील झाडांना आकार देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्याचा प्रकार पलटण येथे घडला असून या प्रकाराने कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे। भटकंती करून गावाकडे परतणाऱ्या मेंढपाळांना कोरोना लसीची चिंता। लॉकडाऊनमुळे मेंढरांच्या खरेदी विक्रीवर परिणाम झाल्याने त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागतोय। जाणूनबुजून माझी गावे डावली जात असल्याचा आरोप सत्ताधारी गटाचे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजशिर्के यांनी केला आहे। साताऱ्यातील मार्केट यार्ड येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला। लॉकडाऊनच्या काळात एसटीची चाके जागेच थांबली होती, मात्र आता एसटी हळूहळू पूर्वपदावर येत आहे। एसटीमधील रोजंदारीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचा पगार दिला जाणार नाही असे सांगितले होते, मात्र याचा पाठपुरावा एसटी संघटनेकडून करण्यात आला व त्याला यशही मिळाले आहे। सातारा कोरेगाव मार्गावर त्रिपुटी गावातील निसर्गरम्य वातावरणातील गोपाळनाथ महाराजांच्या मठासमोरील ऐतिहासिक तलाव आटला असून त्याचा तळ दिसू लागला आहे। लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलेला डोंगरी रानमेवा सातारा दाखल झाला असून तोरणे, जांभळे, करवंदे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटत उद्याच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।